हरिओम, मी जनार्दन नारायण जाधव, मुलुंड उपासना केंद्र मुलुंड पूर्व। मी माझा एक छोटासा अनुभव सांगत आहे का, बापू जिथे आहे तिथे कुठे येते तिथं गोष्ट चालत नाही आहे। कारण मी ज्या आमच्या मी टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम आलो होतो रिटायर आता, जिथे ज्यावेळेला मी घाटकोट टेलिफोन एक्सचेंजला होतो, ते नाईट ड्युटी करायला लागायचे मला त्या ठिकाणी। जसं तरी साधारणतः 12 आमचे एक एक तासाने रेडिंग असायचं, तिथे रेडिंग असायला रात्री 12 वाजता शेवटचे रेडिंग झाल्यानंतर मी थोडं आराम करायचो। त्यावेळेला नेमकं त्यावेळेला 12:15 आसपास माझ्या मिसेसचा फोन आला, मी थोडं बोलत असतो मिसेसबरोबर तिथे। ते म्हटलं आता नको, 12 वाजा आले, मी आता रेडिंग घ्यायला जातो आहे। आता मी रेडिंग घ्यायला मी घेऊन उठलो तिथून, आमचे रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर असायचे तिथे, प्रत्येकाने रेडिंग घेतलं। आणि ज्या एका ठिकाणी मी बसून रेडिंग घेणार असतो तिथे वरून रेडिंग घेतात तिथे, आणि ते 12 वाजा म्हणजे जवळ झाले होते 12 तिथे रेडिंग घेत असताना ते संपूर्ण, आणि वरून रेडिंग घेतो तिथे। आणि ज्यावेळेला मी रेडिंग घ्यायला सुरुवात घेतो, थोडं घेतलं एक दोन इन्व्हर्टरचे रेडिंग घेतले, थोड्या वेळा असं वरून असा आवाज आला की तो ती उंची आहे आमच्या त्या रूमची, त्या जवळजवळ 15 ते 20 फूट उंच आहे, आणि ते वरती पंखा पूर्ण फिरत असतो पंखा तिथे दिवस 24 तास। तर थोड्या वेळेला असा आवाज म्हणजे दप्पना असा आवाज आला, आणि माझ्या मी केसवून असे जप कसं म्हणजे एक बापून जहाजात आला आहे, आणि समोर जे इन्व्हर्टर होते ते एक पातळी आलं तिथे, आणि माझ्या पुढे तो पंखा झपकन खाली पडला आहे। मला काही झालं नाही ते, पण असं वाटलं की कोणी हात फिरवत असा डोक्यावरून आणि समोर, आणि दोन पाती उलटी झाली होती। मी बघितलं तर काय म्हणते बघितलं खाली वाटतं पंखा पडलेला आहे। रात्री दुसरं कोण असतं, रात्री 12 वाजले आणि पंखा पडला, आणि आपले बापू जेवले काय मला भीतीच नाही माझ्या मनामध्ये, काय ना बघितलं ते रेडिंग घ्या थांबवले, ते पंखा उचलला बाजारला ठेवून दिले, त्या ठिकाणी मग रेडिंग पूर्ण केलं। आणि आपलं हे बुक असतं पूर्ण द्यायचे हिस्ट्री काय काय दिवस आले ते, त्याच्यामध्ये ते नोटेनमेंट लिहून ठेवलं, बस असं 12 वाजता पंखा पडला का ते, कारण ते जर ते आधी मी गेलो असते ते, आणि ते बसून मी ते रेडिंग घेतलं असते त्या ठिकाणी। आता मग काय झालं सांगता येत नाही आहे, तो पंखा डोक्यावर पडला असा बसलो असते त्याला, पण ते बापूंची रचना असते तिथे होती ती उभा असताना तो खाली पडला, आणि दुसरं कोण असतं, आणि त्यावेळेला मी नेमका एकटा होतो त्या रूममध्ये पावर रूम असेल तिथे, माझ्या दोडेर कोणी नव्हतं। आता एक वॉचमन आहे ते गेटवर असतात, आता समजा काय डोकर पॅन्स डायरेक्ट पडलं असतं पंखा काय आला असतं, पण सकाळी दुसरा लिहर लिहिल्यावर येईपर्यंत मी तिथे जात असतं, मग काहीच कळणार नाही, पण ते बापूंनी लिहिलं आघात आहे तो सावरणार आहे त्या सगळं। हरिओम अंबज्ञान नाथ सवेद।